नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। देवाच्या आळंदीमध्ये असलेल्या ऐतिहासिक कोटीकुंडाची स्वच्छता गड किल्ले सेवा संस्थेच्या कार्यकर्त्यांनी केली। या कुंडाच्या स्वच्छतेदरम्यान मांगूर जातीचा मासा आणि एक भारतीय जातीचं कासव सापडला आहे। वारकरी संप्रदायाचं श्रद्धास्थान असलेल्या या कुंडामध्ये देवमासा आणि इतर प्रदेशानिष्ठ माशांचा अधिवास होता। मात्र मांगूर आणि चिलापी सारख्या माशांचा उपद्रव वाढल्याने देवमासा आणि इतर प्रदेशनिष्ठ माशांचा अधिवास कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे या कुंडात आता स्थानिक माशांचा अधिवास निर्माण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं मत जैवविविधता अभ्यासक किशोर सस्ते यांनी मांडले। नमस्कार, मी प्राध्यापक किशोर सस्ते। आळंदीमधलं कोटीतीर्थ जे आहे, हे जे कुंड आहे ते ऐतिहासिक आहे आणि ह्या कुंडांची साफसफाई करणं फार महत्त्वाचे आहे। हे कुंड आळंदीचे जल अभ्यासक डॉक्टर नाजीम शेख यांनी शोधून काढले आहे। या ठिकाणी लिसिमस पंक्टाटा नावाचे कासव आढळले आहे। हे कासव नदी, तलाव, सरोवर या ठिकाणी आढळून येते। पाण्याच्या तळाशी हे चिखलमाती किंवा वाळू उकडून राहते। एखाद्या पाण्याच्या झऱ्याला नदीकडे प्रवाहित करण्यासाठी या कासवाची भूमिका महत्त्वाची आहे, कारण दोन पाण्याच्या प्रवाहाला जोडण्याचे काम हे कासव करते। पाण्यातील मृत वनस्पती किंवा प्राणी हे कासव खाते, त्यामुळे प्रदूषण कमी करण्यास देखील ह्या कासवाची मदत होते। ह्याच्यामध्ये नदीमध्ये कुंडामध्ये मांगूर मासा देखील आढळून आलेला आहे। हा मांगूर मासा अत्यंत विषारी असून हा खाल्ल्यानंतर कॅन्सर होतो। हे कुंड औषधी आहे। ह्या औषधी पाण्यामुळे अनेक त्वचारोग बरे होतात असे ग्रंथात नमूद केलेले आहे। तर अशा या औषधी कुंडामध्ये मांगूर मासा आढळणे, ज्यामुळे कॅन्सर होतो, ही चिंतेची बाब आहे।